वाशिम जिल्ह्यातल्या कारंजा लाड शहराच्या लगत असलेल्या शिवनगर येथील छगन बहाळे व संजय बहाळे हे आपल्या शेतामध्ये जात असताना एक व्यक्ती रस्त्याच्या बाजूने झुडपामध्ये पडलेली आढळून आली अशी माहिती ग्रामस्थांनी समाजसेवक गंगाधर येवतकर यांना दिली. गंगाधर येवतकर यांनी तात्काळ घटनास्थळ गाठले व घटनास्थळी एका तरुणाने कदाचित विष प्राशन केली आहे अशी माहिती श्याम सवाई अध्यक्ष सास शोध व बचाव पथक यांना दिली. श्याम सवाई यांनी बचाव पथकातील त्या भागात असलेली नवनिर्माण रुग्णवाहिका व चालक विनोद खोण यांना घटनास्थळी पाठवून कारंजा शहर पोलीस निरीक्षक आधारसिंह सोनवणे यांना माहिती देऊन उपजिल्हा रुग्णालय कारंजा येथे विनोद खोण, शिवम खोण, गंगाधर येवतकर यांनी सदर तरुणास भरती केले. पुढील उपचाराकरिता या तरुणास अकोला येथे पाठविण्यात आले आहे. अशा पद्धतीने ग्रामस्थ सासची टीम आणि पोलीस प्रशासनाच्या समन्वयामधून त्या तरुणाचे प्राण वाचले. आपल्या आजूबाजूस कुठल्याही प्रकारची घटना घडलेली असल्यास प्रत्येक नागरिकांनी आपली जबाबदारी समजून सासची टीम किंवा पोलीस प्रशासन यांच्याशी संपर्क करावा असे आवाहन सास प्रमुख श्याम सवाई यांनी केले आहे. अक्षय लोटे, विदर्भ न्यूज, कारंजा लाड.